केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्यातील शासकीय रुग्णालय व शासकीय महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालय महानगरपालिकेची इतर रुग्णालय इथं दिव्यांगत्वाचे मूल्यमापन व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र वितरणासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यप्रणालीची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक NH चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जळगाव जिल्हा रुग्णालयात यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या महाराष्ट्र शासनाने 14 सप्टेंबर 2018 रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 म्हणजेच दी राईट्स ऑफ द पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 2016 नुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे 2012 पूर्वी मॅन्युअली सर्टिफिकेट बनवावं लागायचं आणि बनवलेलं सर्टिफिकेट लोकांपर्यंत म्हणजे लोकांना घ्यायला यावं लागायचं. 2012 नंतर शासनाने SADM प्रणाली चालू केली म्हणजे सॉफ्टवेअर असेसमेंट फॉर डिसॅबिलिटी महाराष्ट्र. हे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित होते आणि यामध्ये फक्त 9,000 होते. तर मी दिव्यांगमुक्ती फाउंडेशन सेवा संस्था दिव्यांग बांधव जे आहेत ज्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्या दिव्यांग सन्मान प्रमाणपत्र घेण्यासाठी यावं लागत होतं आणि गावापासून इथपर्यंत लांब यायचं जाणं येणं त्रास व्हायचं. आता तो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की दिव्यांगांना त्यांच्या असलेल्या भागातच ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याकरता एक चांगला निर्णय झालेला आहे. कारण जेणेकरून इतक्या लांब येण्याचा त्रास तो वाचणार आहे आणि तालुका स्तरावरच हे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार असल्याने सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या आपल्या ज्या ठिकाणी सायबर कॅफे असतील ते नोंदणी करून आणि कुठल्याही गोष्टीला बोधबळी न पडता बोलताबणाबळी न पडता आपण या प्रमाणपत्राचा लाभ घ्यायचा आहे आणि शासनाची एक चांगली योजना आहे जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना विना त्रास हे प्रमाणपत्र मिळू शकतं.